नमस्कार, मी मनीषा बोरसे। जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत। पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी। पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यामध्ये 30% पाणी कपात करण्याचा निर्णय महापालिकेच्या पाणी कपाती बैठकीत घेण्यात आला। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणी साठा कमी होत असल्याने शहरातील पाण्याची स्थिती गंभीर झाली आहे। याविषयीचा तोडगा काढण्यासाठी महापालिकेने पाणी कपातीविषयीची बैठक बोलावली होती। यावेळी धरणातील उपयुक्त पाणी साठा कमी असल्याने पुणेकरांना ते उपलब्ध करण्यासाठी 1 दिवसाआड पाणी कपात करण्यात येणार आहे। तसेच शहराचा पाणी पुरवठा सुमारे 30% कमी करण्यात आला आहे। पाण्याचा अपव्यय टाळण्यात यावा असेही आवाहन करण्यात आले आहे। त्यानुसार जो कोणी पाण्याचा गैरवापर करेल त्याच्यावर पालिकेद्वारे कारवाई करण्यात यावी असा आदेश पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिला। त्यासाठी पालिकेकडून भरारी पथकं नेमण्यात आली आहेत। या बैठकीला पालकमंत्री गिरीश बापट, महापौर दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर आबा बागुल, आयुक्त कुणाल कुमार, स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम, जिल्हाधिकारी सौरभ राव आदी मान्यवर उपस्थित होते। समिती अध्यक्ष, सर्व पक्षाचे गटनेते यांची संयुक्त बैठक झाली। या बैठकीला माननीय कलेक्टर साहेब, सिंचन खात्याचे सर्व अधिकारी, महानगरपालिकेचे पाणी पुरवठ्याचे सर्व अधिकारी उपस्थित होते। गेल्या 15 दिवसांमध्ये अपेक्षित पाऊस न पडल्यामुळे कॅचमेंट एरियात जेवढं पाणी पडायला पाहिजे होतं आणि साठा व्हायला पाहिजे होता तो झाला नाही। बाष्पीभवन शहराचा पाणी पुरवठा, डेड स्टॉक, हे सगळ्या टेक्निकल गोष्टी विचारात घेता पुढे काय पाऊस पडेल हे आत्ता आपण सांगू शकत नसल्यामुळे पुढच्या काळामध्ये 1 दिवसाआड 850 MLD पाणी देण्याचा निर्णय सर्वानुमते एकमताने घेण्यात आला। त्याची अंमलबजावणी योग्य त्या सूचना नागरिकांना देऊन सोमवारपासून होईल। सणासुदीला थोडंसं विशेष लक्ष देऊन, मग ते गणपती उत्सव असेल, बकरीद असेल, गणेश विसर्जन असेल, त्यावेळेला थोडी सवलत त्याच्यात देण्यात येईल असाही निर्णय आज इथे झाला। नैसर्गिक संकट पाहता आम्ही सर्वजण, मान्य महापौर इथे आहेत, आयुक्त सगळेच होतो, नागरिकांना विनंती करतो की महापालिकेने नवीन बांधकाम व इतर वापर ह्याच्यावर बंधनं आणलेली आहेत आणि त्या बंधनाच्या नियमाप्रमाणे सर्व नागरिकांनी पालन करावं आणि येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सहकार्य करावं। बाकी काही प्रश्न आहेत राज्य पातळीवर, त्याच्यामध्ये मुळशी धरणातून पाणी घेण्याचा प्रश्न असेल, लवासातनं पाणी थोडंफारच आहे पण घेण्याचा प्रश्न असेल, हे होईल। 15 सप्टेंबरपासनं मुंडव्याची जॅकवेल सुरू होईल, त्याच्यातून बेबी कॅनॉलमधून काही शेतकऱ्यांना भविष्य काळात पाणी देता येईल। जशी परिस्थिती सुधारेल, बदलेल, तसा दर महिन्याला बसून त्याचा पुनर्विचार केला जाईल। आज राज्यामध्ये देखील एकंदर परिस्थिती गंभीर आहे, दुष्काळ सदृश स्थिती आहे। जर पाण्याची स्थिती सुधारली तर निश्चित याच्यात काही बदल करण्यात येईल, पण त्याचे आत्ताच अंदाज आपल्याला घेता येत नाही आणि म्हणून आम्ही सर्वजण पुणेकर नागरिकांना नम्र आवाहन करतो की आहे या परिस्थितीला तोंड देण्यासाठी त्यांनी महापालिका आणि प्रशासनाला सहकार्य करावं। धन्यवाद। आत्ता असं काही सांगता येत नाही। आत्ता असं आहे, आता आपण पुढच्या वर्षीपर्यंत हे नियोजन केलं आहे। आता मधल्या काळात पाऊस पडेल, पुढच्या वर्षीला कधी सुरू होईल, कधी जूनमध्ये 7 जूनला मृग नक्षत्र असतं तर काही वेळेला सुरुवात होते, नंतर पडत नाही, त्यामुळे परतीचा पाऊस आता किती येतो आहे, या सगळ्या गोष्टीचा अंदाज घेऊन
पुढचं नियोजन केलं गेलं. आज जे नियोजन केले ते पुढचं नियोजन करण्यापर्यंत त्या निर्णयाला आपण सगळे ठरवू. सांगितलं ना 1250 MLD आपण रोज देऊ. 40% या संदर्भामध्ये आपली मी सांगतो ना, असं अनेक ठिकाणी होतं, होऊ शकतं, काही वेळेला अचानक होतं. महानगरपालिकेचं दक्षता पथक आणि महापालिकेचे अधिकारी यांनी अधिक सतर्क राहावं आणि आपली गस्ती पथकं आणि फिरती पथकं ठेवावीत असं ह्या बैठकीच्या निमित्ताने मी त्यांना आदेश देतो. एका वेळेला एका नाही, हां. पाण्याचं संकट पाहता मागच्या महिन्यात कालपासून एक बैठक घेतली, एकंदरीत पुणेकरांची अनेक दिवसापासून पाणी कपातीची मानसिकता तयार झाली असतानाही राजकीय पक्ष आणि प्रशासन हे पाणी कपातीच्या बाबत गाफील राहिले का, त्याच्यामुळं धरणातलं पाणी काही प्रमाणात कमी झालं असं काही मला वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की आमची बैठक झाल्यानंतर 15-3 आठवड्यामध्ये जेव्हा पाऊस पडतो तेव्हा 1-2 दिवसामध्ये 1-1.5-1.5 TMC पाणी वाढलेलं आहे आणि आत्ता आपण 15-16 TMC पर्यंत ऑलरेडी होतो, त्यामुळे 10-12 TMC वाढायचं होतं. ते मागचे वाया गेलेले 15-20 दिवस आणि अजून मान्सूनच्या परतीपर्यंतचे दिवस याच्यामध्ये पाण्याचा साठा वाढल्याचं रेकॉर्ड जुना आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे हाऊस म्हणून उगाचच लोकांचं पाणी कमी करावं त्यापेक्षा प्रत्यक्ष काय येते. पण आज असं आता लक्षात आलं की मागच्या ह्याच्या आपल्याला अपेक्षित असणारा पाऊस आला नाही, आता पुढेही नाही आला तर अडचण यायला नको म्हणून योग्य वेळेला पाणी कपात आम्ही केलेली. कुठल्या प्रशासनाने कुठे ठरलं होतं ह्याच्यात काहीही राजकीय विषय नाही. ह्याच्यात पाण्याची उपलब्धता आणि जे उपलब्ध होईल त्याचं इक्वल डिस्ट्रीब्युशन एवढाच विषय आहे. आता वेळेवरच केलंय असं आहे की कॅनॉलमधनं शेवटच्या आवर्तनातलं पीक हातात येत होतं म्हणून कॅनॉलमधनं पाणी सोडतच होतो. ते आज नव्हतं सोडत, महिनाभर मागे सोडत होतो, त्याचे 4-8 दिवसच राहिले होते. त्यामुळे निदान शेतकऱ्यांना ह्या आवर्तनातल्या सोडलेल्या पिकांच्या पाण्यामुळे हातात एक तरी पीक आपल्या हातामध्ये येईल हाही दृष्टिकोन होता. त्यामुळे ते बंद आपण कॅनॉलचं पाणी केलं नव्हतं आणि साधारण मागचे सगळे आकडेवारी पाहिली तर 1-1.5 महिन्यामध्ये पाऊस झाला होता, चांगला झाला होता आणि त्यामुळे तो होईल अशी आमची अपेक्षा होती. आता तो झाला नाही म्हणून योग्य वेळेला निर्णय घेतलेला. मी कधी असं सांगितलं नाही, मी कधीही असं 90% कपात होईल हे सांगितलं नव्हतं. कोणाकडे उपलब्ध होते? महापालिकेने आजपर्यंत आत्ता ही जी संयुक्त बैठक झाली याच्या आधी कधीही पाणी कपातीच्या संदर्भात काही घोषणा केली नव्हती. त्यामुळे तुम्ही कुठले 25% आणले हे मला माहीत नाही. एक दिवसाच आपली यंत्रणा महापालिकेची सक्षम असल्या लक्षात येतं, 3-4 दिवसात कोसळल पुण्याची, त्याच्यासाठी कोसळल म्हणजे 8.5 आपण देऊ शकत नाही. आपली जी यंत्रणा गृहित धरली तर सगळ्यांना पाणी मिळणार, पहिल्या दिवशी होईल, तिसऱ्या दिवशी अडचणीत येणार. त्याची तात्काळ आपण पॉझिटिव्ह राहू की काय अडचणीत येऊ नाही येऊ शकत, पाणी पोहोचणार नाही लोकांपर्यंत असं आहे. म्हणूनच त्याच्याकरता 1 दिवसाआड जे केलं त्या टेक्निकल गोष्टी, पाईपलाईन मध्ये जे पाणी लागतं पूर्ण बंद केल्यानंतर जी गॅप पडते आणि नंतर टेलला पोहोचायला जो प्रश्न निर्माण होतो त्याची पूर्ण माहिती आपण घेतली. ते पाईपलाईन मध्येच पाणी जर राहिलं तर हाही विचार झाला त्याच्यामध्ये की उंच सखल भाग पुण्यामध्ये आहे, काही ठिकाणी ग्रॅव्हिटीने पाणी येतं, खोलगट पेठांचा भाग आहे आणि काही ठिकाणी उंच भाग आहे, त्या उंच भागाला देखील पाणी बूस्टरने किंवा मोटरने सोड. दुष्काळी परिस्थिती असताना मद्यनिर्मितीसाठी पाणी वापरले जात आहे असा आरोप सरकारविरुद्ध राजू शेट्टी यांनी केला. कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी मांडली होती. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. राज्यात पाण्याची परिस्थिती बिकट आहे, पाऊस न झाल्यामुळे धरणातील पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याची वेळ आली आहे, मात्र कारखान्यांचे गाळप बंद करून पाण्याची बचत करण्याची आवश्यकता आहे.
तसेच मराठवाड्यात औरंगाबाद आणि राज्याच्या अन्यही भागात बियर आणि मद्यनिर्मितीचे अनेक कारखाने लाखो लिटर पाणी वापरत आहेत. दुष्काळी परिस्थिती असताना बियर मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांचे पाणी तोडून साखर कारखान्यांकडे वळवा असा टोला राजू शेट्टी यांनी दिला. येत्या 11 सप्टेंबरला बालगंधर्व या ठिकाणी सकाळी 10 वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटना, त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम आणि RPI या आमच्या 4 घटक पक्षाच्या वतीनं विद्यार्थी हक्क परिषदेची परिषदेचं आयोजन केलेलं आहे. यामध्ये प्रामुख्यानं पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि तोंडी परीक्षा यामध्ये विद्यार्थ्यांचा बराच वेळ जातो. यामधली एखाद्या परीक्षेमध्ये जरी तो फेल गेला तर त्याला पुन्हा नव्यानं सुरुवात करायला लागते. एकतर ग्रामीण भागातील आलेल्या विद्यार्थ्यांना ही सगळी सिस्टीम समजावून घ्यायला वेळ लागतो आणि त्यानंतर 33 वर्षामध्ये 2 वेळा परीक्षा दिल्या तर त्याची वयोमर्यादा संपून जाते आणि त्याला पुन्हा तयारी करण्यासाठी संधी मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये जे राखीव प्रवर्गातील आहेत त्यांना 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवली आहे आणि खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 33 वर्षाची वयोमर्यादा ठेवली आहे. देशामध्ये 7 राज्यामध्ये ही वयोमर्यादा 40 ते 45 वर्षापर्यंत ठेवली आहे. येत्या 11 सप्टेंबरला बालगंधर्व पुणे या ठिकाणी आम्ही शिक्षण हक्क परिषद आयोजित केलेली आहे आणि आमची मागणी अशी आहे की सर्वच प्रवर्गांना 40 पर्यंत वयोमर्यादा ठेवावी जेणेकरून ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यास करायला वेळ मिळावा आणि त्यांना संधी मिळावी ही मागणी त्याच्या पाठीमागे आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गोवा, हरियाणा, झारखंड अशासारख्या राज्यांनी 45 पर्यंत वयोमर्यादा ठेवली असेल तर आपण 40 पर्यंत ठेवावी ही मागणी आमची आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम आणि RPI या 4 घटक पक्षाच्या वतीनं या मेळाव्याचं आयोजन केलं आहे. गेल्या अनेक दिवसापासून आमच्या डोक्यात हा विचार चालू होता. यापूर्वी मी कोल्हापूरमध्ये एक शिक्षण परिषद विद्यार्थ्यांची घेतलेली होती. आता घटक पक्षांच्यावर चर्चा करून, कारण आम्ही सोशल इंजिनिअरिंग म्हणून एकत्रित आलेलो आहोत, आमचा सगळ्यांचा संबंध ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांशी येतो आणि आजकाल शिक्षण परवडत नाही, शिक्षणाचा जो खर्च आहे तो वाढत चाललेला आहे. अशा परिस्थितीमध्ये खेड्यापाड्यातील गोरगरीब लोक विद्यार्थ्यांना आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्सच्या माध्यमातून पदवी घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करून किमान प्रशासनामध्ये जाता येईल, तिथं खर्च कमी येईल या उद्देशानं या गरीब विद्यार्थ्यांना संधी मिळावी म्हणून आम्ही ही चळवळ. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर, हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची. चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने महिलांच्या दहीहंडीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ओम चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने महिलांना दहीहंडीचा आनंद घेता यावा यासाठी दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कोथरूड येथील जीत मैदानावर हा महोत्सव होणार असल्याची माहिती अध्यक्ष व नगरसेवक किशोर शिंदे यांनी दिली.
या प्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 20 ते 25 हजार महिला या सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत. महिलांना सण उत्सवामध्ये सुरक्षेच्या कारणामुळे सहभागी होता येत नसल्यामुळे या प्रकारच्या उपक्रमामुळे महिला देखील अशा उत्सवांचा आनंद घेऊ शकतील अशी माहिती शिंदे यांनी दिली. या महोत्सवाचे 4थे वर्ष असून 6 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गच्चीवरती कुठेतरी बाल्कनीत आणि साईडला थांबून तो दहेंडीचा 16 पात असतात, तो डान्स पाहत असतात, ते दहेंडी कशी पडतात पाहत असतात. परंतु आमच्या मनामध्ये जेव्हा 4 वर्षापूर्वी विचार आला की बाबा आपण एक उलट केलं तर की महिलांसाठी आपण काय करू शकतो का, तर तेव्हापासून आम्ही महिला दहेंडी महोत्सव चालू केला की जेणेकरून आतमध्ये आमच्या ग्राउंडमध्ये फक्त आम्ही महिलांनाच त्या ठिकाणी एंट्री देतो, पुरुषांना बाहेर, नवरा बायको असेल तर नवरा बाहेर आणि महिला बाई आतमध्ये अशा प्रकारे. आणि साधारणतः आमच्या अंदाजानुसार 20 ते 25 हजार महिला असतात आणि पोलिसांच्या अंदाजानुसार तो 30 हजारच्या वरती आकडा जातो. कारण की आजूबाजूला बिल्डिंग्स आहेत, रस्ते आहेत त्याच्यामध्ये. आणि हा एक आमचा यशस्वी प्रयोग झाला, याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम अशी दहेंडी करण्याचं सौभाग्य आम्हाला लाभलेलं आहे. आणि फोडण्यासाठी पण आम्ही मुंबईवरनं वरळीची टीम आहे आमची मनसेची महिला टीम, तीच फोडायला या ठिकाणी येते. म्हणजे महिलांसाठी दहेंडी आणि महिलाच फोडतात असा एक आगळा वेगळा उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवत आहोत. आणि गेले 4 वर्ष आम्ही कुठल्याही प्रकारचं, म्हणजे आता या वर्षी पाण्याची समस्या मोठी आहे, परंतु आम्ही पाण्याचा वापर करत नाही. कारण की महिला असतात आणि त्या ठिकाणी पाणी टाकणं योग्य नाही असं आम्हाला वाटलं, म्हणून आम्ही कधी पाण्याचा वापर करत नाही. आणि दहेंडी बरोबर आम्ही 10 वाजता फोडतो. 10 वाजेपर्यंत त्या ठिकाणी आम्ही एक नृत्याचा कार्यक्रम घेतलेला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरातले काही डान्सर आणि राष्ट्रीय स्तरातले असे दोनांचं मिक्सिंग करून त्या ठिकाणी आम्ही तो कार्यक्रम आयोजित केलेला आहे. यावर्षी एक वेगळा उपक्रम आम्ही घेतोय की महाराष्ट्रामध्ये जे दुष्काळाचं सावड बसवलेलं आहे त्या दृष्टिकोनातून ओम चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही एक मराठवाडा किंवा विदर्भ याच्यातले एक गाव दत्तक घेतोय. त्या दत्तक घेऊन त्या गावामध्ये खरंच, कारण की बरेच वेळा आपण पाहतो की आबा दुष्काळामुळे आम्ही दहेंडी कॅन्सल केली, दुष्काळामुळे आम्ही गणपती कॅन्सल केले असं बरंच असतं, परंतु दुष्काळा नेमकं आपण काय करतो हे कधी दिसत नाही. म्हणजे खरं हा उपक्रम आमच्या डोळ्यासमोर आला की नाना पाटेकरांनी जो उपक्रम केला तो एकदम भावून गेला. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही विचार केला की बाबा आपण एक असा वेगळा उपक्रम करू शकतो का, तसं आम्ही दुष्काळग्रस्त असेल काय असेल वेगवेगळे कार्यक्रम घेतो आधी बस. तर ह्या निमित्ताने त्या गावामध्ये नेमक्या कशाची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी एज्युकेशनची काय आवश्यकता आहे का, त्या ठिकाणी खरंच किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्या ठिकाणी खरंच पैशाची आवश्यकता आहे का, त्या ठिकाणी त्यांना अन्नधान्याची आवश्यकता आहे, त्यांना कम्प्युटर एज्युकेशनची आवश्यकता आहे, किंवा वेगवेगळे जे पंतप्रधान योजनेच्या माध्यमातून वेगवेगळे विमा असतील, आता रक्षाबंधनला एक विमा योजना दाखल झालेली आहे किंवा शेतकऱ्यांसाठी विमा योजना, हे वेगवेगळ्या कुठल्या कुठल्या त्याचा आम्ही स्टडी करतोय. आणि त्याच्यानंतर त्या गावामध्ये आपल्याला काय देता येईल याचा आम्ही विचार करतोय. आणि हे सगळं हे खरं तर सेन्सिटिव्हपणा हे कुठं भेटणार आहे तर बाबा तुमच्यासारख्या पत्रकारांकडनं, म्हणून पुणे शहरातले जे संपादक आहे त्यांची भेट घेऊन आम्ही त्यांना विचारणार की बाबा आम्ही नेमकं काय कशा पद्धतीने केलं पाहिजे, नुसतं अनाउन्समेंट करून त्याचा फायदा नाही होणार, तर बाबा प्रत्यक्षात त्या गावामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं काम करून एक आदर्श गाव त्या ठिकाणी करण्याचा आमचा प्रयत्न राहील. आणि 1 वर्षामध्ये त्यांचं एज्युकेशन असेल, त्यांचं वेगवेगळ्या माध्यमातून असेल, पूर्णपणे आम्ही त्यांना मदत करण्याचा एक आमचा खारीचा वाटा त्या ठिकाणी आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. पुणे शहर पोलिसांतर्फे गणेश उत्सवानिमित्त मध्यवर्ती शांतता समितीची बैठक घेण्यात आली होती. पुणे शहर पोलिसांतर्फे मुख्यालयात गणेश उत्सवानिमित्त मध्यवर्ती शांतता समितीची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीसाठी पालकमंत्री गिरीश बापट यांची प्रमुख उपस्थिती होती. पुण्याचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाला आहे, त्यामुळे यंदाचा गणेशोत्सवही स्मार्ट व्हावा, तसेच उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी वेळेचे आणि नियमांचे पालन करावे अशी अपेक्षा पालकमंत्री गिरीश बापट यांनी यावेळी व्यक्त केली. या बैठकीला चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे, आयुक्त KK पाठक, सहआयुक्त सुनील रामानंद, जिल्हाधिकारी सौरभ राव, पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार, पोलीस विघ्नहर्ता न्यासाचे विश्वस्त डॉक्टर मिलिंद भोई आदी मान्यवर उपस्थित होते. इतके दोघं स्मार्ट सिटी करता स्मार्ट अधिकारी भेटलेले आहेत. मंडळांची वाढती संख्या, मिरवणुकीचा वाढता वेळ,
हे आपला अधिक उत्साह असण्याचं द्योतक आहे. पण शेवटी कुठेतरी आपल्यालाही वेळेची काळाची मर्यादा घालावी लागते आणि म्हणून मला असं वाटतं की त्याच्या देखील संदर्भामध्ये आपण बोलतो. एक दोन तीन प्रश्न आता विचारले त्याची उत्तर पण द्यायला पाहिजे की ज्याचा पाठपुरावा गेली काही वर्ष मी सतत करत होतो. आता आपल्याकडे जे गुन्हे होते त्या गुन्ह्यातले जवळजवळ 88 ते 89% गुन्हे आपण काढलेले आहेत. आता कुठले गुन्हे राहिले आहेत की ज्याच्यामध्ये संपत्तीचं नुकसान झालं किंवा क्रिमिनल ऑफेन्स म्हणून ज्यांची नोंद झाली ते मिक्स होतं काही वेळेला, त्याचं आता सर्वे चालला आहे आणि त्यातूनही काही निघतील. साधारण 80 च्या वर मंडळांचे गुन्हे आता काढून टाकण्यात आलेले आहेत आणि ह्या वर्षीला आपली पाठी कोरी आहे. बरोबर ना सीपी साहेब? ह्या वर्षीला आता जवळपास म्हणजे मधले जर काही गुन्हे धरले तर हे वर्ष असं आहे की ज्या वर्षी नाही तर दरवर्षी 100, 150, 200 गुन्हे मंडळांवर दाखल असायचे पण ह्या वर्षीला 4-5-6 ठिकाणचे क्रिमिनल ऑफेन्स आहेत म्हणजे ज्याच्यात 302, 324, 307 असे जे काही दाखल झालेत आणि ते कम्फर्टेबल होत नाहीत असे जर सोडले तर बहुतेक सगळे गुन्हे निघालेले आहेत. मी मंडळाच्या कार्यकर्त्यांना दुरुस्तीने सूचना करतो. एक तर आपण स्वयंशिस्त पाळू, प्रत्येक ठिकाणी काही झालं की पोलीसच यायला पाहिजे अशी अपेक्षा धरण्यात काही फार पाळणे. छोटासा कुठे वाद झाला, गाडी पुढे मागे घेण्यावरनं झाला, तर आपण मंडळात इतके सिनियर कार्यकर्ते जितके वर्ष आपण काम करतो तर पोलिसांना हस्तक्षेप करायला न लावता आपणच आपण तिथे तडजोड करून तिथला वाद जर मिटवला तर 90% प्रश्न हे जागेवरती सुटतात. आज पुणे शहरात काय झाले, काही लाख कॉलेजचे विद्यार्थी शिकतात आणि शेवटी हा धार्मिक कार्यक्रम आहे, ऐतिहासिक कार्यक्रम आहे, जागतिक पातळीवरचा आहे. त्यांना असं वाटतं की उत्साहाने आपण ह्या मिरवणुकीत सामील व्हावं. त्यांना कुठल्या मंडळात काय याच्याशी फार घेणं देणं नसतं पण ह्या आनंदोत्सवात आपला सहभाग असावा म्हणून कॉलेजचे हॉस्टेलचे असतील, बाहेरगावचे आलेले असतील, ही मुलं सामील होतात. अशी मुलं सामील झाली तर होऊ देत, त्याने फरक काही पडत नाही. पण ते शिस्तीत वागले पाहिजेत याची जबाबदारी त्या त्या मंडळाच्या स्वयंसेवकांचा भिल्ल धोरण. यावर्षीला कुलदेनी आयुक्त साहेब अधिकारी वर्ग नवीन आलाय. नवीन आलेल्या व्यक्तींना तितका परिचय नसेल आणि म्हणून आता येऊनही महिना झाला, अजूनही 10-15 दिवस आहेत. साधारणपणे जे चूक आपण सगळ्यांना देता तिथल्या साधारण मंडळातल्या प्रमुख लोकांशी जर परिचय झाला अनौपचारिकरित्या तर अनेक वेळेला कोण कसं सांगतो याच्यावर अवलंबून असतं आणि जेव्हा जिव्हाळ्याचे संबंध असतात, ओळख असते, तेव्हा आपणही म्हणतो की नाही साहेबांचं ऐकलं पाहिजे कारण साहेबाने देखील आपलं थोडं ऐकलं पाहिजे ही त्याच्या मागची आदली बात असते आणि म्हणून असं जर वातावरण राहिलं तर वादविवादाचे प्रश्न कुठे येत नाही. आता शासनाचे जे आर आहे सर्क्युलर्स आहेत, हायकोर्टचे जे आर आहे सर्क्युलर आहे, रहदारी सुरळीत करण्याकरता जितके आमच्याकडे फोर्स उपलब्ध आहे ते आम्ही देतोच. आपल्याकडून पण थोडं जास्त लोक म्हणजे मोठे गणपती मंडळ आहे तिथे लावलेलं आहे, तिथे रहदारी जर अडकला आहे आपली पण तितकी जिम्मेदारी आहे मंडळाची. तिथे कसे जागा द्यायच्या, कशा सुरळीत होईल, आपण 100% ट्रॅफिक कॉन्स्टेबलच्या भरोश्यावर राहू नये. आम्ही आमची उपलब्धता 100% आपल्याला करतो. आमच्याकडून काही निष्काळजीपणा होणार नाही पण आपल्याला पण तितकेच सहकार्य करावे लागेल. आता एक सूचना आली होती विघ्नहर्ता न्यासकडून, सिटी चौक ते अलका टाकेजपर्यंत मुलींची शेरशाल वगैरे होते. यावर्षी आम्ही लेडीज मार्शल्स काही नवीन नियुक्त केलेले आहेत. आम्ही त्या जिथे असे स्पॉट आहेत तिथे त्याला आवर्जून ठेवू आणि त्याचे बंदोबस्त करू. समिती आहे त्याची बैठक या ठिकाणी माननीय पालकमंत्री बापट साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी आपण आयोजित केली आहे.
चेअरमॅन, सर्व शांतता कमिटीचे सदस्य, सर्व गणित मंडळाचे पदाधिकारी, दोन तक्षा मंडळाचे पदाधिकारी, पालकमंत्री सरांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे त्यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्याचा प्रयास करायचा वाढदिवस असल्यामुळे मी आपल्या सर्वांच्या वतीनं सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. 27 सप्टेंबरला आज कालावधी साजरा होणार आहे. 35 सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना झाली होती, त्यातील जवळपास 547 मंडळांनी एकमित्तही मिरवणूक मुख्य मिरवणूक चाललेली होती. ही मागच्या वर्षीच्या मिरवणुकीची साधारणतः वैशिष्ट्य आहे. त्या अनुषंगाने या काळात हे दोन महत्त्वाचे सण साजरे होणार आहेत. ट्रॅफिकचे कर्मचारी आणि संबंधित पोलीस स्टेशन या सर्वांच्या ऐवजी एका ठिकाणी आम्ही होतो. आपण दरवर्षी करतो त्याप्रमाणे यावर्षी सुद्धा आपण त्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. महापालिकेतर्फे सुद्धा धोरण करण्यात आलेलं आहे. त्या अनुषंगाने सर्व मंडळांमध्ये सूचना आहे त्या ब्लास्ट सारख्या काही घटना घडण्याची शक्यता आहे, काही घातपाती कारवाई घडण्याची शक्यता आहे. त्याच्याकडे तसंच सीसीटीव्ही कॅमेरे वाईट प्रसंग घडण्याची शक्यता निर्माण होणार नाही. पण आपले उत्तर साधारण अधिकार आहे, त्या अधिकाराबरोबर आपल्याकडे जबाबदारी सुद्धा आपण ओळखणं अतिशय आवश्यक आहे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर, हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची. माननीय संस्थेचे महिला ढोल ताशा पथक गणेश उत्सवासाठी सज्ज. या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थितात. नमस्तस्य 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 नमो नमः. मुळात स्त्री हीच शक्ती, ऊर्जा, आणि हीच ऊर्जा म्हणजे यशप्राप्तीचा मार्ग. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री शक्ती अग्रेसर आहे. स्त्री कधी आई म्हणून समोर येते, कधी बहिणीच्या रूपाने, कधी खंबीर पण कधी प्रेमळ पत्नीच्या रूपाने, तर कधी प्रिय सखीच्या. जीवनातील प्रत्येक पात्र ती तत्परतेने निभावते. प्रत्येक क्षेत्रात स्वतःला सिद्ध करत तिचा प्रवास चालू आहे. अशा एका महिला गटाचा प्रवास एका वेगळ्या क्षेत्रात अनुभवला मानिनी संस्थेच्या ढोलताशा पथकाला भेट देऊन. पथकात फक्त महिला, त्याही 35 पुढच्या. 4 वर्षांपासून जोमाने प्रवास, निथेट लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद. आपली मुलं जर पथकात जाऊन ढोलताशा वाजवू शकतात तर आपण का नाही, या विचाराने हे पथक सुरू केल्याचे पथकाच्या अध्यक्षा स्मिता इंदापूरकर सांगतात. एक ढोलवादक महिला तर सांगते की आधी घरातून प्रोत्साहन मिळत नसे, पण आमचा प्रवास पाहून चित्र पालटले आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमात ढोल वाजवून या महिला कौतुकाची थाप मिळवतात. त्यातूनच विविध प्रकारे समाजकार्य साधण्याचाही प्रयत्न चालू असतो. आवडीतून यशाचा नि त्यातून समाजकार्य साधण्याचा प्रवास नि त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे मानिनी ढोलताशा पथक. हा गणेशोत्सव विविध प्रकारे साजरा केला जातो. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला उत्सव हा विविध तऱ्हेने साजरा केला जातो. त्याचप्रमाणे आजकाल आपण पाहतो की विविध प्रकारे आणि विविध पथकांमध्ये, ढोलताशा पथक असू देत किंवा मग विविध देखावे असू देत, विविध रूपाने आज गणपती बाप्पा आपल्या समोर येत असतो. तसंच पुरुष ज्या क्षेत्रात अग्रेसर आहेत त्या क्षेत्रात महिलाही अग्रेसर होत आहेत. महिलाही त्यांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जाताना दिसत आहेत. ढोलताशा पथकांच्या बाबतीतही तीच गोष्ट आहे. आज अशाच महिला पथकाला, मानिनी पथकाला आपण भेट द्यायला आलो, ज्या पथकाचं लिम्का रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलं गेलंय. अशा पथकाकडून आपणच जाणून घेऊया त्यांच्या प्रवासाची गोष्ट. होऊन आणि पूर्ण पुण्यामध्ये आता हे पहिल्यांदाच महिलांचं पथक वाजतंय. 4 वर्ष झाली आहे आता हे, 1, 2, 3, बरोबर हे 4th वर्ष आहे. 2011 साली आम्ही याची स्थापना केली आहे.
अच्छा, आणि मला हे सांगा की महिलांचंच पथक अशी संकल्पना तुम्हाला कुठून मिळाली? काय झालं, आता पुण्यामध्ये किंवा एक ढोल ताशा हे एक पारंपरिक वाद्य आहे आणि ते खूप ठिकाणी जल्लोषपूर्ण त्याचं वादन होतं. पुण्यातच नाही तर आता पुण्याबाहेर देखील बरीच पथकं वाजतायत आणि त्याचा एक जोश निर्माण होतोय. तर आमची मुलं, आता माझं एज वाईज माझं आता वय आहे म्हणजे 40-45 उलटून गेलेली आहे, तर माझी मुलं पथक, आमच्या बऱ्याच अशा मैत्रिणी की आमची मुलं आता पथकात वाजवायला जातात आणि त्याकडे एवढा स्कोप नव्हता की बाहेर जाऊन आपण पथकात वाजवू, रात्री 8-8 वाजता 9-9 वाजता घरी येऊ, कारण बंधन होती काही. पण मग असं वाटलं आता मुलं करतात तर आपण का नाही करू ना, म्हणून आम्ही एक प्रेरणा मला झाली की नाही आपण हे स्वतः चालू करू आणि महिलांना इन्क्लूड करू, त्यामुळे मग आम्ही मी हे पथक खरं चालू केलं. आणि मला हे सांगा की तुम्ही पथकामध्ये किती पासून किती वयोगटापर्यंत महिला तुमच्या पथकामध्ये आहेत? ओके, तसं बघितलं तर आपल्याकडे खरं म्हणजे 35+ म्हणजे 35 वयापासून जवळजवळ 65 ते 70 वयापर्यंत महिला आपल्याकडे आहेत आणि त्या खूप एन्जॉय करतात, म्हणजे खूपच एन्जॉय करतात. खूप जणींनी मला असं सांगितलं की आमचा BP कमी झालाय आणि आम्हाला खूप फ्रेश वाटतंय. उलट घरच्यांचं असं म्हणणं की त्यांच्या तू जातीयस वाजवायला, तर कारण काय तर इथे येऊन उत्साह असतो तो वाजवायचा नाही आणि मी बाहेर जाते म्हणजे मला घरच्यांचं पण केलं पाहिजे, माझी ती जबाबदारी आहे की मला घरचं, आणि ते करून इथे येऊन वाजवतात तर खूप छान उलट त्यांना रिस्पॉन्स आहे आणि एनर्जेटिक वाटतं आणि जास्त फ्रेश मूडनी सगळ्या महिला वाजवतात. तुम्ही कुठल्या कुठल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तुमचे पथक तिथे जाऊन तुम्ही ढोल आणि ताशे वाजवलेले आहेत? मोस्टली आम्ही पहिली सुरुवात ही आमची अगदी जेव्हा आम्ही 2011 साली सुरुवात केली तेव्हा खरं म्हणजे आम्हालाच खूप भीती होती की अरे आपण इतक्या इथे जाऊन वाजवू शकू का, ही आम्हाला खरं खूप भीती होती. कारण आत्ताची पथकं आणि तरुणांमधला जोश हा शेवटी खूप आहे, एनर्जी आज 20 वर्षाचा आणि 45 वर्षाचा यामध्ये एजमध्ये फरक आहे, त्यामुळे ती एनर्जी पण खूप आहे. तर आम्हाला खूप भीती होती पण आम्ही जस्ट ट्रायल बेसवर आम्ही सुरुवात, आम्ही पहिल्या वर्षी कोणाकडूनही काही मानधन न घेता सगळीकडे मिरवणुका केल्या, दहीहंडीला वाजवलं, ग्राहक पेठ टिळक रोडची मिरवणूक आम्ही पहिल्या वर्षी केली आणि खरोखर आमच्या पाठीमागे एक नामवंत पथक वाजवत होतं. पण आम्हाला एवढा सुंदर अनुभव आला की लोक त्यांचं सोडून आमच्या इथे पाहत बसले, हे आम्हाला खरंच खूप, आणि ती जी मोठी थाप होती आमच्या पाठीवर ती आम्ही कधीच विसरू शकत नाही. तुमचा लिमका बुक पर्यंतचा प्रवास मला जरा सांगा की ते अचीवमेंट कसं होतं तुमच्यासाठी? खूप छान होतं कारण टप्प्याटप्प्याने शेवटी मूल जेव्हा जन्मतं, जन्म झाल्यानंतर ते पहिल्यांदा पालथं पडतं, रांगतं, बसतं, असं टप्प्याटप्प्याने पुढे जातं. तर तीच आम्हाला आमच्या याची ग्रोथ वाटली, म्हणजे आम्ही सुरुवातीला अगदी आम्हाला ताशावाला मिळाला नाही, स्टॅमिना कमी पडायचा आज, आणि महिलांचे अनेक प्रश्न, त्यामुळे कसं आहे की आज आता जरी 20 जणींचा ग्रुप झाला, आज 10 झाल्या, उद्या 5 आल्या, असं करत आम्ही प्रॅक्टिस सातत्य ठेवलं, मग जसं जसं गोडी निर्माण होईल तशा तशा महिला येत गेल्या आणि मग वेगवेगळ्या जेव्हा आम्ही मिरट म्हणजे आम्ही ठाण्याला वाजवलं, अलिबागला वाजवलं आणि ठिकठिकाणी आमची नोंद घेतली गेली, जेव्हा टिळक रोडवर वाजवलं तेव्हा असं एक निर्माण झालं की या कोण आहे बुवा हा ग्रुप की इतक्या जोशपूर्ण वाजवते, तेव्हा आमची ढोल ताशा महासंघाने आमची दखल घेतली आणि त्यांनी आमचा नंबर नोट केला आणि मला विचारलं की मॅडम तुमची मुलाखत घ्यायची, तुमच्याशी बोलायचे, आणि मग आम्ही त्यावेळेस तिथून मग वेगवेगळ्या पथकात वाजवून महाराष्ट्र शासनाने पुरस्कार दिला, तिथे वाजवलं महिला तुमचे काय महिला आपले ह्याचे 8 मार्च महिला दिनाचे कार्यक्रम होतात त्या ठिकाणी पण आम्ही वादन केलं आणि मग असं तो आम्ही बऱ्याच ठिकाणी पोहोचलो आणि महिलांचं हे पूर्ण 35+ महिलांचं हे पूर्ण महाराष्ट्रातलं पहिलं पथक असल्याने 1-2 वर्षापूर्वी साम मराठीने पण मुलाखत घेतली, मग हे सगळीकडे या 2-3 वर्षात खूप प्रसार झाला आणि मग आम्हाला पण इतका उत्साह झाला की मग गेल्या वर्षी म्हणजे 2013 साली 2 वर्षापूर्वी विवेकानंदांची 150वी जयंती होती, त्यानिमित्त SP कॉलेजवर 5000 ढोलवादन होणार होतं आणि त्यावेळेस आमच्या पथकाला तिथे सहभाग मिळाला, महिलांचं पथक म्हणून विशेष आमची दखल घेतली गेली आणि आम्हाला त्या ठिकाणी सहभाग मिळाला. तिथं जे वाजवलं आम्ही त्या ह्याच्या शिवमणीबरोबर ते वादन झालं आमचं आणि तिथून ते आमचं लिमका वर्ल्ड बुकमध्ये त्या कार्यक्रमाची नोंद केली गेली, त्याच्यातच आम्हाला खूप आनंद आणि समाधान मिळालं. जसं तुम्ही सांगितलं की 35 वयोगटापुढच्या महिला यात समाविष्ट आहेत, तर मग त्या दृष्टीने की गृहिणी असतील काही जणी किंवा मग त्यांना त्यातून कसे प्रॉब्लेम्स येतात आणि तरी सुद्धा इथे वेळ देऊन तितकंच पॅशनेटली ते सगळं करणं कसं जमतं?
अगदी नक्कीच, मला असं वाटतं माझ्यापेक्षा माझ्या या मैत्रिणी आहेत त्या खूप छान त्याचं उत्तर देतील की त्यांना कसं वाटलंय, कारण माझ्यातला हा उत्साह होता की नाही नाही माझी मुलं जात आहेत, मला हे करायचं आणि शेवटी एक जिद्द असायला लागते, तर त्या पद्धतीने ती माझ्यामध्ये होती. आणि महिलांना खरोखरीच मी जे मगाशी म्हटलं की येताना करून सगळं आवरून येणार, संध्याकाळी जाताना गेल्यानंतर नाही नाही मला लगेच माझं करायचं, तू कुठे गेली होती हिंडायला असं न म्हणता लगेच पटपट स्वयंपाक करणार, उलट घरातलंही सगळं छान रुटीन चालवतं. आणि बेसिकली ज्यांचे मेडिकली प्रॉब्लेम होते, कारण या एजला मेनोपॉजचा प्रॉब्लेम असतो किंवा इतर बरंच फ्रस्ट्रेशन असतं, पण त्या ह्याच्यात उलट मोकळ्या झाल्या महिला की मला कुठेतरी एक छान ग्रुप मिळाला आणि मला एक आनंद मिळतोय, या खूप महिला अगदी यामध्ये समाधानी आणि आनंदी आहेत. इथून पुढे तुम्ही कुठली संकल्पना घेऊन हा ग्रुप पुढे न्याल? नाही, आता यावर आम्ही थोडंसं या माध्यमातून काय करतो की सामाजिक उपक्रम बरेचसे घेतो, किंवा आता जिथे आम्ही वाजवतो इथे सगळी ही वस्तीवरची बांधकाम वस्तीवरची मुलं झोपडे आहेत इथे, मग ती बांधकाम वस्तीवरची जी घरं आहेत त्या मुलांना मग त्या पद्धतीने खाऊ देणे, खेळणी वाटप करणे की अशा काहीतरी की बोध चाललं, समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, तर यातून तो एक उपक्रम आम्ही असा दरवर्षी साध्य करतो. आता दहीहंडी निमित्ताने आम्ही ते करणारच आहोत की या मुलांना खाऊ आणि कपडे वाटप आम्ही या ठिकाणी करणार आहोत. तर उत्तरोत्तर असं आहे की मला असं वाटतं की या महिलांना आनंद मिळण्यासाठी असं तुमच्यासारख्यांनी जर आम्हाला सपोर्ट केला आणि मोठ्या व्यक्तींनी सपोर्ट केला तर निश्चितपणे त्याला आम्हाला आमच्याकडून म्हणजे आम्ही जेवढं आम्हाला जमेल तेवढं वादनाचं कार्य करू आणि जेवढं वरपर्यंत जाता येईल तेवढं निश्चित आम्ही जाऊ. माझं नाव शुभांगी राऊत आहे आणि सर्व स्त्रियांना प्रोत्साहन दिलं जातं, आत्मविश्वास वाढतो आणि आम्ही निखळ आनंद घेतो, मजा करतो इथे आणि लेडीज आहेत खूप छान. खरं तर सांगू का, हे ढोल ताशा वगैरे आम्ही जेव्हा बघायला जातो ना मिरवणुकीत दरवर्षी पुण्याच्या, तेव्हा असं वाटायचं की आपण पण हे वाजवलं पाहिजे, पण इतक्या वर्ष इथं सिंहगड रोडला अशी प्रॅक्टिस कुठंच नव्हती, त्यासाठी सिटीत जाणं जमत नव्हतं, कारण घर सांभाळून एवढ्याला आम्ही सिटीत जाऊन प्रॅक्टिस करणं शक्यच नाही. आणि जेव्हा आम्हाला हे कळलं की माणिनीनी हे ढोल ताशा पथक सुरू केले आणि ते माझ्या घराच्या जवळ आहे, तेव्हा आम्ही घरच्यांशी बोललो, घरच्यांनी थोडंसं बघितलं की बघा तुम्हाला जमतंय का नाही वगैरे, पण मग आम्ही आलो इथं बघितलं जमतंय का, आणि मग मुलांनाही वाटलं की अरे आपण वाजवतो मग आपली आईनी पण वाजवायला पाहिजे, शिकली तर तिलाही छान वाटेल आपल्यासारखं, आपल्यालाही आनंद वाटेल की मी सांगू शकतो ना की माझी आईसुद्धा कुठल्या तरी पथकात वाजवती वगैरे. आणि मग आता आम्ही घरातलं म्हणजे सकाळ मुलांचं सगळं आवरून आता आम्ही स्वयंपाक वगैरे सगळं करून अगदी आनंदाने इथे येतो की कुणी घरनी कंप्लेंट नाही करायला पाहिजे की ह्या वाजवायला जातात मग घरचं काही करत नाही वगैरे, असं काही होत नाही, कारण आम्ही सगळं उरकून इथे येतो, कारण तेवढा जोश आणि आनंद आम्हाला इथं आल्यावर मिळतो. आणि इथल्या ग्रुपने आम्हाला खूप काही दिलेलं आहे, एक तर वाजवण्याची संधी जी महिलांना अशी कोणीच देत नाही वाजवायला, आणि एवढ्या आफ्टर 35 फार कमी लोक बायकांना असा चान्स मिळतो की असं काहीतरी करायचं. आणि इथं आल्यावर खूप छान मैत्रिणी मिळाल्या, हा ग्रुप मिळाला आणि ह्याच्यातनं सोशल वर्क पण करायला आम्हाला मिळतं, त्यामुळे जिद्दीने सुरू केलेलं एक ढोल ताशा पथक आज समाज कार्याकडे कशी वाटचाल करतंय हे आपण पाहिलं. तर अशाच प्रकारे कितीतरी महिला ज्यात पुढे येत असतात आणि काहीतरी नवीन करत असतात, अशाच काही महिलांना सलाम.
आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. इको टूरिझमसाठी वापरण्यात येणाऱ्या जागेसाठी भटक्या विमुक्त जमातीचा विरोध. भटक्या विमुक्तांच्या घरासाठी वारते येथे 35 एकर जमीन देण्यात आली होती, परंतु या जमिनीमधील 5 एकर जमीन रामनगर सोसायटीला परस्पर देण्यात आली. तसेच वन खात्यानेही या जागेवर अधिकार सांगून भटक्या विमुक्तांवर गुन्हा दाखल केला. केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकरांनी इको टुरिझमसाठी या जागेची निवड केली आहे, परंतु या इको टुरिझमसाठी एखादा सवर्णाचा भूखंड किंवा मोकळा डोंगर याचा उपयोग करण्यात यावा. परंतु सरकार भटक्या विमुक्तांवर अन्याय करत आहे. सरकारच्या पर्यावरण संरक्षणाला आमचा विरोध नाही, त्याला पूर्ण पाठिंबा देऊ, परंतु आमची जमीन देणार नाही. इको टुरिझमच्या नावाखाली जमीन गिळंकृत करण्याचा प्रयत्न केल्यास जावडेकरांना पुण्यात पायही ठेवू देणार नाही, प्रसंगी सामूहिक आत्मदहन करू, असा इशारा भटक्या विमुक्त जमातीच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत दिला. सुमन गायकवाड, शारदा खुमणे, कलावती भाटी, रमेश भोसले आदी यावेळी उपस्थित होते. भारतामध्ये कसलाही खडा सुद्धा घेतलेला नाही, 35 वर्ष हा अन्याय सहन केलेला आहे आणि अहिंसेच्या पद्धतीने, शांततेच्या मार्गाने, सविनय पद्धतीने आमचा संघर्ष आम्ही चालू ठेवला. म्हणजे आम्हाला काही दगड हातात घेता येत नाही, कुणाला मारता येत नाही, असं थोडं होतं का? पण त्या रस्त्याला नाही जायचं असं आम्ही ठरवलेलं होतं. पण आता मी जाहीरपणे आपल्याला सांगतोय की इथून पुढे ही जबाबदारी मी घेणार नाही. मी गुन्हेगार जमातीतला माणूस आहे. हा, मी जर माझ्या लोकांना सांगितलं ना, आता काय होईल त्याचे परिणाम राज्यकर्त्यांना कळतात. कुठे कष्टानं आम्ही जगणं त्या गुन्हेगारीच्या जगात बाहेर पडतो, तसं ना की तुम्ही ढकलताय आमच्या, तर पुन्हा आम्ही चोऱ्यापारे करूया? हे माणसं शांत आहेत, गरीब आहेत, गरिबांच्या चळवळी वर्षानुवर्ष चालवणे की फुट गोट नाही. वर्षानुवर्ष हे माणसं त्या कामासाठी झगडत आहेत, वर्षानुवर्ष वेळ देत आहेत, वर्षानुवर्ष श्रम करत आहेत, त्यांना काही नाही आणि चोरांना मलिन देत आहे. याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.